मुंबईतील माऊली गाभाऱ्यात नवरात्र उत्सव तेलंगणा इथल्या लक्ष्मी नृसिंह मंदिराचा देखावा साकार करणार असल्याची माहिती मिळते. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सरकारी आदेशाचं पालन करत मुंबईतील सर्वच गणेश भक्तांनी अत्यंत साधेपणानं हा उत्सव साजरा केलाय. आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ते म्हणजे येणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी. दरवर्षी आपल्या विविध सजावटींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुंबईच्या माऊलींचा गाभारा कसा असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. येत्या काही दिवसातच मुंबईतील सर्वच देवी भक्त आपल्या माऊलीचं आगमन पार पाडणार. दरवर्षी आपल्या भव्य दिव्य देखाव्यासाठी मुंबईतील अनेक नवरात्र उत्सव मंडळ प्रसिद्ध आहेत. यातीलच एक मंडळ म्हणजे मुंबईची माऊली या नावानं प्रसिद्ध असणाऱ्या नवतरुण मित्र मंडळ. यंदाचं हे मंडळाचं 21वं वर्ष आहे. तेलंगणा इथल्या लक्ष्मी नृसिंह मंदिराचा देखावा साकार करणार असल्याचं कळून आलं. या अगोदर कैलास पर्वत, मुंबईची लोकल आणि मुंबईचा इतिहास यासारखे विविध देखावे या मंडळानं सादर केलेत. अतुल फदाले आणि त्यांचे सहकारी हा संपूर्ण देखावा साकारतायत. माझं नाव विनाश किरवे, अध्यक्ष नवतरुण मित्र मंडळ मुंबईची माऊली. तयारी म्हणजे बघाल की आपण जे तेलंगणा स्टेट आहे त्यामध्ये यादगिरी हे गाव आहे, तिकडचं लक्ष्मी नृसिंहाचं मंदिर, त्याचा देखावाचं काम चालू आहे. आगमन थाटामाटात होईल पण सरकारी नियम ते पाळून त्याप्रमाणे होईल. काही प्रमाणात खुशी आहे, काही प्रमाणात थोडं आक्षेपही आहे की जसंजसं पेशंट कमी होत आहेत, स्थितील होतो आहे, तर त्याप्रमाणे सरकारने थोडी मर्यादा वाढवली पाहिजे. मागच्या वर्षी आपण आपले मंडळाची टॅगलाइन होती की पण मुंबई थांबत नाही, मुंबईवर विविध संकटं आली, जसं 12 मार्चचा बॉम्बस्फोट असू द्या, 26 जुलैचा पाऊस असू द्या, या आणि गेल्या वेळी 2020चा जो चालू झालेला कोविडचा काळ असू द्या, या सगळ्या संकटातून मात देऊन मुंबईकर परत जोमाने कामाला लागतात आणि पण मुंबई थांबत नाही हा देखावा आम्ही साकार केला होता. यावर्षी आम्ही तेलंगणाचं मंदिर साकारतोय की जेणेकरून काही भाविकांना त्या मूळ ठिकाणी जायला नाही जमत, त्यांना हा देखावा आम्ही इथे पाहता यावा म्हणून आम्ही हा देखावा साकारत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.